ही अजून एक रेसिपी आहे चायनीज कुझिन मधली, जी तुम्ही ट्राय करू शकता जर सगळ्यांना इम्प्रेस करायचं असेल तर। स्वीट अँड सार हा साधारण शब्द आहे ज्यात समावेश होतो वेगवेगळ्या तऱ्हेचे सॉसेस, कुझिन्स आणि वेगवेगळ्या पाककृतींचा। चायनीज कुझिन मध्ये सर्वात जास्त वापरले जाणारे बरेच काही असे सॉसेस आहेत जे मध्यंतरी काळात इंग्लंड पर्यंत पोहोचले। आणि आज स्पाइस बॉक्स मध्ये मी बनवणार आहे एक असलीच सॉसी डिश, जी आहे स्वीट अँड सार चिकन। तर स्वीट अँड सार चिकन साठी आपल्याला लागणार आहे चिकन, अननसाचे तुकडे, ढोबळी मिरची, साखर, कॉर्नफ्लॉर, खाण्याचा रंग, पांढरी मिरपूड, व्हिनेगर, तेल, एक अंड, मैदा आणि मीठ। मी पॅन गरम करण्याने सुरुवात करते आणि यात घालते 1.5 कप पाणी। यानंतर उरलेला पायनॅपल ज्यूस जो मी ठेवला आहे, नंतर घालूया साखर। मी वापरणार आहे 2 टेबलस्पून साखर, हे चिकनच्या क्वांटिटीवर डिपेंड करतं। मी 1 बाउल चिकन वापरते, म्हणजे 1 मध्यम आकाराचा बाउल, त्यात आपण घालूया 1.5 चमचे साखर। यानंतर खाण्याचा रंग, हे 1 टीस्पून घेतलेला आहे, त्यानंतर 1 टेबलस्पून व्हिनेगर। आता ह्या मिक्सचरला उकळी आणून आपण ते दाट होऊन देऊया। एकदा हे झालं की गॅस बंद करूया आणि त्याच्या नंतर आपण कॉर्न स्टार्च घालूया। हे मिक्स करून घेऊया नीट, गाठी नाहीशा होईपर्यंत। एकदा हे झालं की आपण गॅस बंद करूया। आता एका वेगळ्या बाउलमध्ये थोडं कॉर्न स्टार्च घेऊया आणि यात थोडं पाणी घालूया। हे नीट मिक्स करूया आणि गाठी नसण्याची काळजी घेऊया। आता आपण हे दुसऱ्या मिक्सचरमध्ये घालूया। एकदा कॉर्न स्टार्च घातल्यानंतर आपण मिक्सचर उकळून देऊया ते मिक्सचर दाट होईपर्यंत। आता सॉस तयार आहे, आपण गॅस बंद करूया आणि बाजूला ठेवूया। तर आता आपण चिकनने सुरुवात करूया। मी आता यात घालते 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉर, 1 स्पून भरून 1 टेबलस्पून भर मैदा, यानंतर थोडंसं तेल, हे 2 टेबलस्पून आहे, थोडीशी पांढरी मिरपूड, आणि 1 अंड। आता हे सगळं एकत्र मिक्स करूया। एका पॅन मध्ये तेल गरम करून घेऊया। तेल गरम झालं की त्यात हळूहळू चिकन घालूया। चार ते पाच पीसेसच घालूया, पॅन मध्ये जास्त गर्दी नको। हे तळून घेऊया गोल्डन ब्राउन होईपर्यंत। तर चिकन तयार आहे, आता आपण कॅप्सिकम बरोबर लेयर करूया। थोडे अननसचे तुकडे, आणि शेवटी आपण घालूया सॉस यावरती। आता हे जास्त प्रमाणात सॉस घालूया। माझं स्वीट अँड सार चिकन तयार आहे। आठवण ठेवण्याची गोष्ट अशी की या रेसिपीसाठी पूर्व तयारीची गरज असते, तर दिलेले इन्स्ट्रक्शन सगळे नीट फॉलो करून ही रेसिपी सोपी करावी।